जगात सर्व ठिकाणी स्वस्तिक चिन्ह निर्णया रूपात स्वीकारले गेले आहे. स्वस्तिक हे चिन्ह भारतीयांनी जगाला दिले, हे मंगल चिन्ह मानतात. चिरंतन सत्य, शाश्वत शांती व अनंत ऐश्वर्याचे, दिव्य सौंदर्याचे निदर्शक समजतात. जगातले सर्वप्रथम साहित्य वेद होते, त्यात स्वस्तिकाचा उल्लेख आहे. हे स्वस्तिक चिन्ह आर्यांचे आदि मांगलिक चिन्ह आहे. या मंगल चिन्हाने गुढीपाडव्याला दारावर स्वस्तिक रेखाटून नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करा. हटयोगातही एक स्वस्तिक नावाचे आसन असते. ते आसन अतिशय अवघड असते, परंतु शारीरिकदृष्ट्या त्याचे अनेक फायदे आहेत. लवचिक शरीर आणि उत्तम योग्य अभ्यास करणाऱ्यांना ते आसन जमू शकते. स्वस्तिक शब्दाचा अर्थ सु अधिक अस्ति म्हणजे चांगले, कल्याणमय, मंगल आणि अस म्हणजे सत्ता, अस्तित्व. स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता, मंगलाचे अस्तित्व आणि त्याचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्य याचे प्रतीक आहे. स्वस्तिकाच्या चिन्हात अनेक गुळ परिभाषा दडलेल्या आहेत. असे म्हणतात, गणपतीचा ग या बीजा अक्षरातही स्वस्तिक आहे. प्राचीन तसेच आवर्जन मान्यतेनुसार सूर्यमंडळाच्या चहूबाजूला विस्तरलेले विद्युत केंद्र स्वस्तिक स्वरूप आहे. वाल्मिकी रामायणातही स्वस्तिकाचा उल्लेख आहे. त्यातील उल्लेखानुसार नागाच्या पाण्यावर स्थित निरेख देखील स्वस्तिकाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक हे नादब्रह्माचे स्वरूप आहे. वैज्ञानिक परिभाषेनुसार स्वस्तिक अग्नि, जल, वायू, तेज यांनी युक्त असल्यामुळे त्याला गतिशील स्वर म्हटले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील आदिवासी मापी जमातीचे लोक स्वस्तिक हे शुभ प्रतीक मानतात. जपानी लोक या चिन्हाला मंजी म्हणतात. कोरिया देशात पालख्या, छत्र, चामरे इत्यादी गोष्टीवर स्वस्तिक काढतात. चिनी माणसे हे चिन्ह तर कल्याणाचे प्रतीक समजतातच, पण दीर्घायुष्य, तेज, प्रकाश, सूर्य यांचे प्रतीक मानतात. तिबेटी लोक आपल्या हातावर स्वस्तिक गोंधून घेतात. अल्जेरिया, इजिप्त, युरोप, स्कॉटलँड आदी देशात स्वस्तिकाचा उपयोग होत आला आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजूर प्रतीक आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगोदराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमय स्वरूप स्वस्तिक आपणे आपल्या दारावर कुंकवाने उमटून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया.